राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार यांनी आपला निवृत्तीचा राजीनामा दिल्यानंतर आता सर्वच राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली आहे। पुण्यात देखील त्याचे पडसाद उमटलेले आहेत। कार्यकर्ते जे काय आहेत ते विनंती करत आहेत की त्यांनी राजीनामा परत घ्यावा किंवा निवृत्त होऊ नये यासाठी। ताई काय सांगाल एकूणच, काय कार्यकर्त्यांच्या भावना आहेत? अचानकपणे माननीय मोठ्या साहेबांनी हा जो निर्णय केला हा आमच्या कार्यकर्त्यांच्या पचनी पडणारा नाही आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे की आत्ता कुठे लोकशाही भाजपनी केंद्र सरकारनी ईडी सरकारनी पायदळी तुडवलेली आहे। संविधानाची हेटाळणी करताना कुठेतरी दिसत आहेत। तर साहेबांनी त्यांचा निर्णय स्थगित करावा आणि पुढील 5 वर्षानंतर निवृत्ती जाहीर करावी। साहेबांनी निर्णय पूर्ण विचारांती घेतला असेल याच्याहीमध्ये आमचं दुमत नाही। माननीय अजितदादा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना समजवत आहेत, माननीय सुप्रियाताही समजवत आहे, परंतु कुठेतरी कार्यकर्त्यांचं मन मनाला वेदना झालेल्या आहेत की साहेब अशी निवृत्ती कशी घेऊ शकतात। आणि साहेबांनी निवृत्ती घ्यायची गरज नाही, कारण का साहेबांचं व्यक्तिमत्व हे अनन्य सर्वसाधारण आहे, त्यामुळे त्यांना निवृत्ती वगैरे घ्यायची गरज नाही। मग कार्यकर्त्यांच्या विनंती साहेबांनी मान्य करून तूर्तास स्थगित करावा आणि 2024 नंतर त्याच्या पुढच्या 5 वर्षानंतर तुम्ही विचार करू शकता ना। कारण का शरद पवार साहेब एकमेव नेते आहेत की ज्या या देशातील लोकशाही टिकून ठेवू शकतात, संविधान टिकून ठेवू शकतात, लोकांना रोजच्या राहण्यातलं जीवनमान आणि जो दिलासा आहे राजकारणातील ते फक्त माननीय शरद पवार साहेबच देऊ शकतात। एकूणच ज्या राजकीय घडामोडी होत होत्या आणि अजित पवारांनी देखील आता आव्हान केलेले भावनिक होऊ नका असं सांगितलेलं, त्याबद्दल अजितदादा हे सर्वात सगळ्यांना समजून घेणारं नेतृत्व आहे, काम करणारं नेतृत्व आहे। सगळेच नेते दादांनाही मनातनं दुःख झालेलं आहे, परंतु कोणीतरी नवीन नेतृत्व आलं पाहिजे, अध्यक्ष घडलं पाहिजे हे माननीय मोठे साहेबांनीच त्यांना सांगितलेलं आहे। त्यामुळे मोठे साहेबांनी ज्या काही गोष्टी त्यांना सांगितल्यात त्याचा ते लोक कार्यकर्त्यांना समजावणे सांगणं हे काम फक्त माननीय अजितदादाच करू शकतात। अजितदादा सगळ्यांना समजत जरी असतील तरी कार्यकर्त्यांचा ज्या कार्यकर्त्यांना जे दुःख झालेलं आहे ते त्यांच्यासमोर मांडत आहे। म्हणून दादा सांगतायत की अरे पवार साहेबांनी सांगितलं आहे की नवीन अध्यक्ष येणार, तो घडला पाहिजे, पक्ष वाढला पाहिजे, नेतृत्व ज्या राष्ट्राला साजेसं होणारं एक नेतृत्व घडलं पाहिजे। आणि हे सगळं घडत असताना हे माननीय शरद पवार साहेबांसमोर घडणं हे फार महत्त्वाचं आहे ही समजूत काढतायत। परंतु कार्यकर्त्यांच्या तरी भावना आहेत आणि त्या म्हणजे कार्यकर्ते हे कुटुंब असतं आणि कुटुंबातले सदस्य त्यांना विनंती करतात। या सर्व होऊन देखील जर कोणी नवीन अध्यक्ष झाला आणि त्यांना तुम्ही किती स्वीकारणार आहात किंवा तुम्ही राजीनामे देणार आहात का, तुमची पुढची भूमिका नेमकी? एक लक्षात घ्या, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे माननीय शरद पवार साहेब आणि माननीय शरद पवार साहेब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, त्यामुळे ते जे निर्णय घेतील हे सगळेच ऐकणार आहेत, त्याच्यामध्ये कुठलंही दुमत नाही। जे राजीनामे आत्ता दिलेत ते याच्यासाठी दिलेत की साहेबांनी त्यांचा निर्णय स्थगित करावा। हा काही विरोधात आहे, कुणाचा राग आहे, कोणतरी व्हावं याच्यासाठी नाही। साहेबांनी निवृत्त होऊ नये हीच सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे आणि त्याच्यासाठी हा सगळा अट्टहास, या सगळे विनंती, आंदोलन, ही मागणी आम्ही सर्व करत आहोत। आज संपूर्ण देशाला धक्का देणारी गोष्ट म्हणजे पवार साहेबांचा दिलेला राजीनामा। मला सकाळपासून खूप पत्रकार मंडळी विचारत आहेत वयाच्या दृष्टीने पवार साहेबांचा राजीनामा योग्य आहे का। माझे खरंच म्हणजे एक घरातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे आमच्या सर्वांचं एक कुटुंब आहे, त्या कुटुंबातला एक छोटा मुलगा म्हणून ज्याप्रमाणे माझी मागणी आहे वडिलांना रिटायर्ड होता येत नाही त्याप्रमाणे पक्षाच्या कुटुंब प्रमुखांनी पण रिटायर्ड होऊ नये। साहेब आपण 2 ते 3 पिढ्यांना मार्गदर्शन केलं, आमच्या पिढीला हे मार्गदर्शन आपलं व्हावं। शतकामधून एखादा नेता आपल्यासारखा ज्या वेळेला तयार होतो त्यावेळेला आमच्यासारख्या कार्यकर्त्याचं एक भाग्य आहे, या महाराष्ट्राचं भाग्य आहे की या मातीमध्ये आपला जन्म झाला। साहेब आपण लोकांमध्ये असता ही आपली ऊर्जा आहे आणि त्या ऊर्जेतून महाराष्ट्रातल्या गरीब, कष्टकरी, युवक, व्यापारी, विद्यार्थी सर्वांच्या दृष्टीने एक आधार असतो। साहेब आपण आधारवाड आहात, आमचा आधार घालू नका। आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरती सक्रिय निवडणुकीच्या राजकारणामध्ये राहून आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करत राहा, हीच साहेब आपल्याला विनंती आहे आमची। केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी नाही,
महाराष्ट्रासाठी नाही तर देशासाठी अत्यंत दुःखदायक निर्णय आहे। पवार साहेबांचं वय झाले 60 वर्ष, ते सार्वजनिक राजकीय जीवनात काम करतात ते खरं आहे। पवार साहेबांनी कुठंतरी थांबलं पाहिजे हे पण बरोबर आहे, परंतु आत्ता आमचे मित्र भोला सिंग सांगत होते पवार साहेब केवळ राजकीय नेते नाहीत तर ते एक संत विचाराचे सुद्धा आहेत, आणि त्यांना ही परिस्थिती लक्षात आली, परंतु देश ज्या परिस्थितीतून चाललेला आहे त्याच्यामुळं साहेबांनी हा निर्णय मागं घ्यावं। पवार साहेब राष्ट्रवादीच्या माझ्यासारख्या लाखो कार्यकर्त्यांचा श्वास आहेत, पवार साहेब लोकनेते आहेत, पवार साहेबांनी लोकभावनेचा आदर करून त्यांनी निर्णय मागे घ्यावा असं आम्ही त्यांना हात जोडून पाय पडून विनंती करतो।